आज माझ्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये पॉवर हाऊस वेताळबाव परिसर आशीर्वाद नगर मातोश्रीर नगर या ठिकाणी रस्ते सिमेंट काँक्रीट रोड पायऱ्या गटर्स व डोंगराळ भागात ज्या ज्या मूलभूत सुविधांची गरज आहे त्या त्या आपल्या सर्वांची लाडकी नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबाराजे यांच्या माध्यमातून व बाबाराजांच्या निधीतून 40 लाखाचा निधी या डोंगरासाठी मिळालेला आहे. अतिशय मी व माझ्या पेठेतील सर्व नागरिक माता भगिनी व सर्वजणच आम्ही आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसलेंचे आभारी आहोत की त्यांनी वेळोवेळी माझ्या प्रभागात निधी देण्याचं अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि आज जो विकासाची ही घोडदौड आहे किंवा विकासाचा एक चांगला पायर असायचं आम्ही काम केलेलं आहे त्याचं पूर्ण श्रेय ह्या नागरिकांना व आपल्या सर्वांचे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबाराजी यांना आहे. कारण का ज्या ज्यावेळेस नगरपालिकेचा निधी आम्हाला कमी पडला त्या त्यावेळेस अगदी देवदूतासारखं बाबाराजांनी धावून येऊन माझ्या लोकांसाठी जी विकास कामं केली म्हणजे अशी भरीव कामं माझ्या वॉर्डात जी झाली ती मला नाही वाटत सातारा शहरातील कुठल्या भागात झालेली असतील. त्याचं श्रेय ह्या नागरिकांना पण आहे कारण का वेळोवेळी जिथं जिथं मला विकास काम करताना काही पोलीस स्टेशनच्या अडचणी आल्या नगरपालिकेच्या काही ठिकाणी अडचणी आल्या त्या ठिकाणी पूर्णपणे ह्या माता भगिनींनी व वॉर्डातील सर्व नागरिकांनी श्रेय देऊन व मदत करून व त्या ठिकाणी ठाम राहून उभा राहून काम करून घेतलेलं आहे. तसेच आपल्या कर्तृत्व ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिका राजे भोसले वहिनीसाहेबांच्या माध्यमातून सुद्धा चांगलं प्रभागाला माझ्या मार्गदर्शन मिळालं. असंच वेळोवेळी महाराज साहेबांनी वहिनीसाहेबांनी आम्हाला आमच्या वॉर्डात निधी उपलब्ध करून द्यावा व अशीच विकास कामाची ही घोडदौड चालू राहावी. अतिशय चांगल्या पद्धतीनं वॉर्डात काम चालू आहे आणि ह्याच्यापुढं सुद्धा जी महाराज साहेब जबाबदारी देतील ती पूर्णपणे सक्षमपणे आम्ही सर्व मिळून पार पाडू. रवींद्र भैया ढोणेमुळे आमच्याकडं भरपूर सुविधा झाल्या. याच्या आधी आमच्याकडं काही सुद्धा नव्हतं, ना पाणी नव्हतं, लाईटची सुविधा नव्हती, पण भैयांमुळे खूप काही सुविधा त्यांनी आमच्यासाठी दिल्या. आता रस्त्याची काम म्हणजे कामं आत्ता चालू आहेत, बाकीची इतर पण कामं ते करणार आहेत आमच्यासाठी. रस्ता केला बायांनी, पाणी दिलं बायांनी, गटरे केली, पायऱ्या केल्या. आता सुद्धा रस्त्याचंच काम करायचं, भयच करते. कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे बायांनी आणि कट्टे बांधलेले आहेत, ते रस्ते केलेले आहेत, नालेचे काम केलेले. दोन्ही बायांच्या माध्यमातून इथे भरपूर काही कामे झालेले. आम्हाला रस्ते बायांनी दिले, लाईट दिली, पाणी दिली, परत भिंतीचं काम करून दिलं बायांमुळे इथं भरपूर सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. आता उद्घाटन जे आहे ते पायऱ्यांचं, नाल्यांचं, ह्यांची कामं जी राहिलेली आहेत ते पण पूर्ण करणार आहे.